महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात पेसा अंतर्गत शिणोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र डिंभे व उपकेंद्र शिणोली तसेच ग्रामपंचायत शिणोली यांच्या संयुक्त विद्यमाने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना तसेच 45 वरील नागरिकांना कोविशिल्ड लसीचे लसीकरण करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिणोली येथे करण्यात आलेल्या लसीकरणामध्ये शिणोली व पंचाकृषीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवला. या लसीकरणामुळे पश्चिम भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. लसीकरणाचा 18 वर्षापुढील नागरिकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन गट विकास अधिकारी जालिंदर पठारे व आरोग्य अधिकारी डॉक्टर ढेकळे यांनी केले. नमस्कार, मी उदय मडके, आरोग्य सेवक. आज प्राथमिक आरोग्य केंद्र डिंभे, उपकेंद्र शिणोली तसेच ग्रामपंचायत शिणोली यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा परिषद शाळा शिणोली या ठिकाणी कोविडचे लसीकरण पूर्ण होत आहे. त्यामध्ये उत्स्फूर्त सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. त्यामध्ये नागरिक असतील, 18 वर्षावरील नागरिक असतील, त्यांचा पहिला व सेकंड डोस आपण या ठिकाणी देत आहोत. तरी मी सर्वांना आवाहन करतो की त्यांनी होणाऱ्या लसीकरणाचा लाभ घ्यावा, तसेच येताना आधार कार्ड, वोटिंग कार्ड घेऊन यावे. लसीकरण शिबिरासाठी ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी तसेच आशा वर्कर, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी यांनी सहकार्य केले. या प्रसंगी शिणोली ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी जनार्दन नायकडे, आरोग्य सेवक उदय मडके, शिणोली शाळेचे मुख्याध्यापक मंगलदास आंबवणे तसेच प्राथमिक शिक्षक मच्छिंद्र झांझरे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिणोली येथे ग्रामपंचायत शिणोली, प्राथमिक आरोग्य केंद्र डिंभे व उपकेंद्र शिणोली यांच्या संयुक्त विद्यमाने पेसा अंतर्गत या ठिकाणी कोविड-19 या लसीकरणाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या लसीकरणामध्ये पेसा अंतर्गत असणाऱ्या सर्व पंचकृषीतील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी घेतलेला आहे, नोंदवलेला आहे आणि या लसीकरणाचा लाभ घेतलेला आहे. या कोविड-19 लसीकरणामुळे निश्चितच या आदिवासी पश्चिम भागामध्ये वाढत्या कोरोनाला प्रतिबंध बसणार आहे आणि निश्चितच कोरोनामुक्त हे पेसा अंतर्गत असणारी सर्व गावं या ठिकाणी होणार आहे. ग्रामपंचायत अंतर्गत होणाऱ्या वेळोवेळी होणाऱ्या मागणीनुसार या ठिकाणी पेसा अंतर्गत लसीकरण सुरू असताना शासनाने याही पुढील काळामध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी लसीकरण केल्यास संपूर्ण या परिसरातील गावं ही कोविड मुक्त होतील यात निशंक शंकाच नाही. या ठिकाणी कोविशिल्ड हे लसीकरण 18 ते 44 या वयोगटामध्ये प्रथमतः या पश्चिम भागामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिणोली या ठिकाणी होत आहे आणि हे होत असताना 45+ नागरिकांना सुद्धा दुसरा डोस या ठिकाणी दिला गेलेला आहे आणि त्यामुळे सर्वच नागरिकांना याचा निश्चित फायदा झालेला आहे. नंदू बोराडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, आंबेगाव.